पारनेर बाजार समितीत निलेश लंकेंचं वर्चस्व. निलेश लंकेंकडून सुजय विखेंना धक्का. 18 पैकी 18 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले. ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची, ती म्हणजेच पारनेर बाजार समितीची. पारनेर बाजार समितीत निलेश लंकेंचं वर्चस्व कायम आहे. सुजय विखेंना यावेळी धक्का देण्यात आला. 18 पैकी 18 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. माझे काही सीट 500 फरकाने निवडून आलेत. माझं कमीत कमी सगळ्यात कमी मताचं सीट 200 पासून तर 500 मताच्या फरकाने. हे काय चालत ना, हा माझा मतदारसंघ स्वाभिमानी मतदारसंघ आहे. या मतदारसंघ कुठली लाट फिट काय चालत नाही. हे आम्ही रोज लोकांची 24 तास आहे, लोकांची सेवा करतो आम्ही. नुसतं बाकीच्यासारखी पोपटपंची भाषणं करीत नाही. आणि मार्केट कमिटी मागच्या 5 वर्षापूर्वीसुद्धा आमच्या ताब्यात होती. त्या ठिकाणी प्रशांत गायकवाड म्हणून सभापती होते. त्यांनीसुद्धा कारभारी अतिशय चांगला कारभार केला आणि त्याचासुद्धा निवडणुकीला फायदा झालेला आहे ना.